राहणार दाऊद मग मी काय केले शेळ्या काय माझ्याकडे म्हशी आहे त्या त्याच्याप्रमाणे मी ही शीड बनविलेलं आहे शेळ्यासाठी गव्हाण्यासाठी गव्हाण बनविलेली आहे भांडवला प्रमाण आता सध्या मी 5-6 शेरडे घेतलेत तरी मला शेळी पालन करू वाटतंय शेळी पालन मी करण्यास तयार आहे मी समजी माझ्या पोट्याची ही व्यवस्था केली दावणी केली समजी केली मी माझ्याकडे दोन वासरू आहे माझ्याकडे एक आता सध्या ही दुधाची ती 3-3 लिटर सध्या गावात एक डिग्री आहे त्या आपलं दूध घालतो गावळा मी असा सध्या पुटीची व्यवस्था नाही भांडवाला प्रमाणे त्याच्याकडे माझ्याकडे पुटी नाही तर शेजाला म्हशीला मी चारा असा टाकतो मी असं आपल्याकडे गडबाग इळे आहे म्हशीसाठी खोबा केलेला आहे खाली कॉन्क्रीट टाकून केलेला आहे ह्याच्यासाठी आम्ही हव्यासाठी शेरड म्हशी बांधतो इथं आपलं शेण ही वाढत आहे म्हशीच्या खाल्लं असं करून हे आपलं सध्या आमच्या कमतुरता आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आपली कडबा कात्राची कत्ती केलेली आहे त्या कत्तीवर आपण तुकडं करून टाकतो जनावरला शेरडाला आता तुकडं करतो बारीक 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 आपलं टाकतो असं करून बारीक बारीक तुकडं करतो सिंटॅक्स भरून ठेवत आहोत जनावरासाठी ही 500 लिटरचा सिंटॅक्स आहे आपला घास पीस आहे घास टाकतो बोलत चला मिठी घास लावलेला आहे शेरडासाठी आणि मी बारका बारका आहे आता उची आल्यावर घास शेरडालाच टाकायचा आहे शेरडासाठी मिठी घास टाकलेला आहे माझ्याकडे 2-3 शेळ्या
दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा, तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.